मित्रांनो मुलांची दृष्ट मुलांची नजर कशी काढावी अगदी सोपी पद्धत आहे अगदी सोपा एक तोडगा आहे ज्याने तुम्ही तुमच्या मुलांची नजर काढू शकतात मुलं लहान असतील मोठी असतील मुलं सतत सारखी आजारी राहत असतील मुलांच्या अभ्यासात मन लागत नसेल सारखी चिडचिड करत असतील किंवा शिकणारी मुलं असतील त्यांची प्रगती होत नसेल अशा बऱ्याचशा समस्या आईवडिलांना येतात मुलांच्या बाबतीत मुलं मेहनत तर खूप करतात पण ते चिडचिड करतात आजारी राहतात आजार बरा होत नाही तर या गोष्टींसाठी बऱ्याचशा वर्षांपासून परंपरेनुसार नजर काढण्याची परंपरा आहे नजर काढली जाते बऱ्याचशा पद्धतीने नजर काढली जाते परंतु एक अगदी सोपी पद्धत आहे ज्याने तुम्ही तुमच्या मुलांची नजर काढू शकतात ही नजर तुम्ही कोणत्याही दिवशी काढू शकतात तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ती नजर काढायची आहे यासाठी तुम्हाला एक वाटी भर भात शिजवायचा आहे भात शिजवताना फक्त पाणी आणि तांदूळ घ्यायचे आणि त्याने तो भात शिजवायचा त्यामध्ये मीठ तेल किंवा तूप जेही आपण टाकतो ते अजिबात टाकायचं नाही कुकरमध्ये शिजवायचं असाल तर फक्त पाणी आणि तांदूळ बस एवढ्या दोन गोष्टीने तो भात शिजवायचा आहे आणि हा भात वेगळा भात करायचा आहे म्हणजेच आपण जेवणासाठी जर भात करणार असू आणि आपल्याला वाटेल की त्यातूनच एक वाटी काढतो नाही तो वेगळा करायचा तो भात फक्त नजर काढण्यासाठी आपल्याला करायचा आहे आपण जेवणासाठी करू त्यामधून तो भात घ्यायचा नाही तो भात वेगळा तुम्हाला शिजवायचा आहे तो भात शिजवल्यानंतर तो भात वाटीमध्ये घ्या आणि वाटीभरच भात करा जास्त करू नका आणि जेवढा केला असेल जास्त पण झाला असेल तर मग सगळा घेऊन घ्या कारण नंतर तो कोणी खाणार नाही तर तो भात घ्यायचा तुमच्या मुलाला मुलीला खाली बसवा याच्या जमिनीवर कुठेही बसवा त्यांचे तोंड पूर्वकडे किंवा पश्चिमकडे करा त्यानंतर त्यांना आपण जसं आरती ओवाळतो घड्याळीचा काटा फिरतो तसं तो भात आपल्या हातात घेऊन आपण सात वेळेस त्यांच्यावरून ओवाळून घ्यायचा आहे सात वेळेस ओवाळून घेतल्यानंतर तो भात आपण आपल्या छतावर टेरेसवर जाऊन एका कागदावर किंवा काहीतरी पान घ्यायचं पत्रावाळी असेल पत्रावाळी घ्यायची आणि त्यावर तो भात ठेवून पक्ष्यांसाठी राहू द्यायचं किंवा गाय असेल तर गायीला सुद्धा दिला तरी चालतो पक्ष्यांना द्या गाईला द्या काही हरकत नाही जर जमलं तर दुपारच्या बारा वाजेच्या आत हा उपाय हा तोडगा करा मुलांची नजर काढा बारा वाजेच्या आत मग ज्या दिवशी तुम्हाला जमेल रविवारी जमेल शनिवारी जमेल जेव्हा जमेल तेव्हा पण बारा वाजेच्या आत आणि अमावस्याच्या दिवशी तर दर अमावस्याला हा उपाय केला गेला पाहिजे दर अमावस्याला आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांची नजर दर अमावस्याला काढली गेली पाहिजे आणि इतर दिवशीसुद्धा तुम्ही काढू शकतात पण अमावसाला काढायलाच पाहिजे अगदी सोपी साधी सरळ पद्धत आहे नक्की करा श्री स्वामी समर्थ